राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मूव्हमेंट या मोहिमेची सुरुवात केली. देशवासियांमध्ये सुदृढ आरोग्याचं महत्व निर्माण करण्यासाठी आणि खेळांविषयी आवड निर्माण करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा दिला. नेशनल स्पोर्ट्स डे की अनेक अनेक शुभकामनाएं. आज के ही दिन हमें मेजर ध्यानचंद के रूप में एक महान स्पोर्ट्स पर्सन मिले थे. अपनी फिटनेस, स्टेमिना और हॉकी स्टिक से दुनिया को उन्होंने मंत्रमुग्ध कर दिया था. ऐसे मेजर ध्यानचंद जी को मैं आज आदरपूर्वक नमन करता हूं. फिट इंडिया मूवमेंट लोकचळवळ होणं ही काळाची गरज आहे आणि ही चळवळ देशाला निरोगी भविष्याच्या दिशेनं नेईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. निरोगी जीवन हा नेहमीच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे, मात्र सध्याच्या आयुष्यात आपलं सुदृढ आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यश आणि तंदुरुस्ती यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे आणि जे लोक यशस्वी असतात त्यांच्यात आपल्या तंदुरुस्तीविषयी देखील जागरूकता असते याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आळस येऊ नये यासाठी व्यक्तीनं सतत कामात गुंतून राहिलं पाहिजे, त्यासाठीच निरोगी आयुष्याबाबतची जागरूकता महत्वाची ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. लाईफस्टाईल डिसऑर्डर की वजह से और लाईफस्टाईल डिसऑर्डर को हम लाईफस्टाईल बदल के उसमें बदलाव करके उसको ठीक भी कर सकते हैं. तमाम ऐसी बीमारियां हैं जिन्हें हम अपने डेली रूटीन में छोटे छोटे बदलाव करके, अपनी लाइफस्टाइल में बदलाव करके उससे हम बच सकते हैं, उसको दूर रख सकते हैं. इन बदलावों के लिए देश को प्रेरित करने का नाम ही फिट इंडिया मूवमेंट है. यश मिळवण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, लिफ्टचा वापर करून ते साध्य होत नसल्याच्या आशयाच्या एका म्हणीचा त्यांनी यावेळी दाखला दिला. देर इज नो एलिव्हेटर टू सक्सेस. देर इज नो एलिव्हेटर टू सक्सेस. यू हॅव टू टेक द स्टेअर्स. याने इस कहावत में भी आपको सीढ़ी के कदम चढ़ने के लिए कहा गया है. स्टेयर तो आप तभी चढ़ पाएंगे जब फिट होंगे. सफलता और फिटनेस का रिश्ता भी एक दूसरे से जुड़ा हुआ है, लेकिन इसका नेतृत्व आप सभी को ही करना है. देश की जनता ही इसे कैंपेन को आगे बढ़ाएगी और सफलता की बुलंदी पर ले पहुंचाएगी. निरोगी जीवनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही चळवळ गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू आगेकूच करत असून त्यांच्या कठोर परिश्रमांनी त्यांना यश मिळण्याबरोबरच भारताची प्रतिष्ठा उंचावत आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. श्रेष्ठ भारतासाठी या देशातला प्रत्येक नागरिक निरोगी असला पाहिजे, त्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम आणि खेळ आपण आपल्या जीवनाचा भाग बनवले पाहिजेत, असं पंतप्रधान म्हणाले. स्वस्थ समाज यही नए भारत को श्रेष्ठ भारत बनाने का रास्ता है. जैसे आपने स्वच्छ भारत अभियान को अपने जीवन का हिस्सा बनाया है, उसी तरह फिट इंडिया मूवमेंट को भी अपने जीवन का हिस्सा बनाना है.
या मोहिमेच्या सुरुवातीला झालेल्या सादरीकरणातून हा संदेश अतिशय उत्तम प्रकारे दिला असल्यानं आपल्या वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नसल्याचं सांगत त्यांनी या सादरीकरणाची प्रशंसा केली. मेरे किलों से दहाड़ते मर्दानी खेल में मजबूत दिल की ताल है, बांच सा साहस है. शीशम के खंबे के सहारे हवा में योग मुद्राएं करने की कला मलखम सिखाती है. निसंकोच ऊंचाइयों को छूना साथ ही बढ़ाती है शरीर और मन का संतुलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मन की बात या कार्यक्रमात या मोहिमेची घोषणा केली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या मोहिमेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात या मोहिमेचं महत्व सांगितलं आणि उपस्थितांचं स्वागत केलं. एक सशक्त भारत बने, एक बहुत ही प्रगतिशील भारत बने, जिसके लिए हर भारतीय को फिट रहना होगा, हर भारतीय को स्वस्थ रहना होगा. शारीरिक रूप से और मानसिक रूप से इस कल्पना को पूरा करने के लिए सब जुड़े हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या फिट इंडिया मूव्हमेंट या मोहिमेबद्दल नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण आजकाल बघतोय की आजकालच्या जनरेशनमध्ये आपला खेळ कमी होत आहे. आपण आतल्या आत मोबाईल घेतोय, लॅपटॉप घेतोय, कॉम्प्युटर्स घेतोय, बाहेरचे खेळ कमी होत आहे. असल्या काळात आपल्याला अतिशय जरूरत आहे बाहेरचा खेळ खेळण्याची. आजकाल आपण बघतोय की फ्रॅक्चरचे केसेस वाढत चालले आहेत, मुलांचे हाडं इझिली तुटत आहेत. आपण जसं बघितलो की कलारीपट्टूमुळे आपले हाडं स्ट्रॉंग होतात, असे बाहेरचे खेळ जर आपण खेळलो आपण नक्कीच खूप हेल्दी होणार आणि आपले लाईफ एक्सपेक्टन्सी वाढणार आणि आपले जे रिसोर्सेस आहे ते आपले दुसऱ्याकडे इन्व्हेस्ट करून जास्त प्रगती देशाची करू शकतो. हाडं ठिसूळ नक्कीच होत आहेत या जनरेशनमध्ये, त्यामुळे बाहेरचे खेळ खेळणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. बाहेरचे खेळ खेळल्यामुळं बॉडी सॉ फिट राहते आणि दररोज नवीन काहीतरी करण्यासाठी स्फूर्ती सॉ भेटते आपल्याला. आम्ही MLT मध्ये त्याचं प्रसारण केलं होतं आणि जे MBBS चे स्टुडंट्स इकडे आले होते ते बऱ्याच एन्थुझियाझमने किंवा म्हणा की त्यांच्यात जो जोश होता आणि जी एनर्जी त्यांच्यामध्ये बघायला मिळाली हा कार्यक्रम बघताना, तर असं वाटत होतं की हे स्टुडंट्स प्रभावित झालेले आहेत आणि फिट इंडिया मुवमेंटमध्ये ते पूर्णपणे सहभागी होतील अशी आमची नेहमीच अपेक्षा असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसोबत कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे क्रीडा आणि सुदृढ आरोग्य सर्वांसाठीच महत्वाचं असल्याचं तेंडुलकर यांनी यावेळी म्हटलं.